इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या विषयाच्या पाठ्यपुस्तकात प्रसिद्ध भारतीय खेळाडू या पाठामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंची माहिती समजून घेऊया. प्रथम आपण प्रसिद्ध भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर यांची माहिती समजून घेऊया. सचिन तेंडुलकरला क्रिकेट क्षेत्रातील मास्टर ब्लास्टर असं संबोधतात. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. त्यांना या क्षेत्रामध्ये अनेक उच्च असे पुरस्कार मिळाले. अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सचिन तेंडुलकरांना सन्मानित केलेलं आहे. पी टी उषा या केरळमधील रहिवासी, त्यांचा जन्म 27 जून 1964 साली झाला. पी टी उषा यांना भारत सरकारने 1985 पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले. 2017 आय आय टी कानपूरद्वारे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील मूळचे रहिवासी, त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी झाला. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. मध्ये भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. पी व्ही सिंधू यांच्याबद्दल माहिती समजून घेऊया. पी व्ही सिंधू या मूळच्या हैदराबाद येथील रहिवासी असून यांचा जन्म 5 जुलै 1995 साली झाला. 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 2016 चायना ओपन स्पर्धामध्ये तिची पहिली सुपर सिरीज जिंकली आणि त्यानंतर 2017 दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी 4 अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिला सन्मानित केले आहे. ध्यानचंद यांची माहिती समजून घेऊया. विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू म्हणून ध्यानचंद यांना ओळखले जाते. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932, 1936 ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. ध्यानचंद सिंग यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 तामिळनाडू या ठिकाणी झाला. आनंद यांनी 5 जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. आनंद हे 1991-92 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते. हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. 2007 त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यामुळे तो पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू बनले.